भविष्यात कोकण भाजपचा बालेकिल्ला होईल त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडीत मिळालेला विजय ही परिवर्तनाची नांदी आहे असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केला. कोकणासाठी एक मंत्रीपद देऊन महाविकास आघाडीकडून कोकणवासियांची बोलवण करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आमचा लढा हा कोकणातील प्रलंबित प्रश्नांच्या विरोधात असणार आहे. मच्छीमार, पर्यटन आणि फलोत्पादन यासारख्या प्रश्नांवर आमचा विशेष लक्ष असेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरेकर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. पर्णकुटी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. सावंतवाडीपर्यंत फक्त एक आमदार या ठिकाणी
सुरक्षेच्या दृष्टीनं निषेधार्ह असं आहे म्हटलं तर वावर ठरणार नाही. सरकार नवीन आहे त्याच्यामुळे आत्ता एकदम काय त्यांच्यावर टीका करायला लागेल तर मी केलंच नाही. उलट केलेलं स्थगित करण्याचं काम ते करत आहे. म्हणून ते सभागृहात स्थगिती सरकार बनलो. कारण अनेक मोठे मेट्रोसारखे प्रकल्प अनेक शहराचा चेहरामोहरा बदलतील असे प्रकल्प आणले त्यांना स्थगिती देण्याचं काम या सरकारने केलं. 25-15 माध्यमातून पर्यटनासाठी छोटा निधी असो तीर्थस्थळाचा असो अनेक कामांना स्थगिती देण्याचं काम सुद्धा या सरकारने केलं. तसा जिया मी सभागृहात दाखवला ते स्थगिती आहे म्हटल्या गणपतीपुळ्यासारखा आपण 100-125 कोटीचा विकास आराखडा बनवला त्याही कामाला स्थगिती दिले. आणि त्यामुळं सरकार हे काही कुठल्या पक्षाचं नसतं, ती एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातून मागच्या सरकारने केलेली कामं ही पुढं नेण्याची भूमिका घेऊन निष्पक्षपतीपणे त्या ठिकाणी त्या सरकारला काम करावं लागतो. परंतु मला वाटतं केवळ सुडानं पेटून उठून त्या ठिकाणी हे सरकार काम करते असं त्या ठिकाणी मला वाटतं. त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील प्रश्नांवर त्या ठिकाणी मी भूमिका मांडली. ज्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, चिंतामुक्त करू, सातबारा करा. परंतु 2 लाखाच्या कर्जमाफीनं कुठलाही शेतकरी कर्जमुक्त होत नाही, त्याचा सातबारा कोरा होत नाही. सरसकट कर्जमाफी करू बोलले कुठेही सरसकट नाही आणि पाठी शर्ती आहे. 25,000 घरात इन्कम असेल, इन्कम टॅक्स भरत असेल, कोण अधिकारी असेल, संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा अनेक चाचपाठी. परत 2,01,000 असेल, 5,000 असेल, त्याचं काय? नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदाराचं काय? अशा अनेक अटी असल्यामुळे सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करणं या विषयाला हरताळ कसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि कर्जमाफी सप्टेंबरपर्यंत. खरा जो प्रश्न आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसानं त्या ठिकाणी शेती उद्ध्वस्त झाली, शेतकरी त्रस्त झाला, त्याला मदतीची गरज आहे. आणि तेव्हा वचन दिलं होतं 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला देऊ अशी मागणी केली होती. आज ते देणाऱ्याच्या भूमिकेत आले तरी पण 1 नवा रुपया त्या ठिकाणी हेक्टरी सोडा त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. आणि त्याच्यामुळे जे अफेक्टेड आहेत त्यांना काहीच मदत होत. हे करत असताना मी विदर्भातला धान, कापूस, सोयाबीन असेल, मराठवाडा, नाशिक इकडच्या सगळ्या उत्पादनांविषयी शेतकऱ्यांच्या मी बोलत असताना ज्या मी कोकणचा भूमिपुत्र आहे त्या कोकणची परिस्थिती त्या ठिकाणी मांडली. ते पालघरमध्ये शेती उद्ध्वस्त झाली, आपला भाग पाण्याखाली आलं. रायगडमध्ये तीच परिस्थिती, सिंधुदुर्गमध्ये तीच परिस्थिती, माणगावमध्ये तर अतिशय वाईट अवस्था आपल्या इकडे झाली. आणि म्हणून मी सरकारला सांगितलं की कोकणचा शेतकरी कधी आत्महत्या करीत नाही. याचं कारण तो स्वाभिमानी आहे, कष्ट करत असतो. तर या कोकणच्या उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकाला पण आपण या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे. कारण शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले, अनेक आमदार दिले, खासदार दिले, मंत्री दिले. कोकणाची सत्ता आहे ती आज कोकणमुळे. आणि मग कोकणचा आज मच्छीमार पण त्या ठिकाणी वादळामुळं मच्छीमारी करू शकला नाही, तो संकटात आहे. आणि त्याच्यामुळं 1,500 कोटीचे पॅकेज तत्काळ आपण द्यावं अशा प्रकारची मागणी मी विधिमंडळात केली. परंतु दुर्दैवाने केंद्र सरकार या कोकणच्या मागण्यांवर आमच्या आशा अपेक्षांवर मांडी करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. पण निश्चित राणे साहेब हे आमच्या कोकणचे मोठे नेते, त्यांचा सन्मान औषधीच्या काळात निश्चितपणे करेल आणि त्यांनाही घेऊन भविष्याच्या काळात प्रत्येक कोकणची मागणी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये करेल. सांगतात की
मेरिटमध्ये आम्ही आलो, परंतु ते नापास विद्यार्थ्यांचे एकत्रित गुण केले आणि आमच्यापेक्षा जास्त आहेत असं दाखवून सरकारमध्ये प्रयत्न करतात. आपण बघायला म्हणजे आम्हाला स्ट्राईक रेट आमचा 70-80% आहे, आमचे 105 आमदार आणि 50-55 आमदार असणारे लोक सत्ता बनवत आहेत. हे प्रमोद महाजनजी पण यांच्या सांगत होतं लोकसभेत, आपल्याला आठवत असेल की ज्यांचे कमी आमदार त्यांचा पंतप्रधान, दुसरा आहे त्यांचा सरकारमध्ये, आणि जास्तीत जास्त आमदार आहेत ते विरोधी पक्ष. तसंच महाराष्ट्र चाललं आहे त्यावर काढेल आपण लक्षात बघण्यासाठी आम्ही विरोधी पक्ष नेता आलेलो नाही. त्याच्यामध्ये विषय असा आहे की शुद्ध भावना त्याच्यामध्ये दिसते. नसेल त्याचा मुंबईत आम्हाला राहायला घर नाही की आपण कार्यकर्त्यांना बसायला ठिकाण नाही असं काही नाही आहे, परंतु असं कधी झालं नाही. ज्यावेळेला आमचं सरकार गेल्या वेळेला होतं त्यावेळेला विरोधी पक्ष नेत्यांना बंगले दिले होते का, आणि त्याच ठिकाणी बंगले दिले होते. आम्ही त्यावेळेला सूडभावनेनं वागलो नाही, परंतु आज केवळ सूडभावनेनं आज अलर्ट केलेला शासनाने जी आर काढलेला बंगला काढून घेणं म्हणजे याला सूडभावने व्यतिरिक्त काय म्हणा. जनतेची सेवा करणार आहे आम्हाला पक्षांचे निर्णय देणार सरकार म्हणून तुम्ही जनतेला जे हवंय जनतेची जी सुख दुःख आहेत ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची असते आणि ते निभावण्यात अपयशी ठरते. तुम्ही आक्रमकपणे अगदी संवेदनशीलतेनं मागत होतो, परंतु सरकार रमेश पटेल आमदार आहे हे मच्छीमारांच्या प्रश्नावर 500 कोटीच्या पॅनेलने उठून कावाटावाने बोलत होते, परंतु शेवटी थंब असणारं सरकार आता सत्य काय होईल, आता काय आम्ही केलं नाही मला काय होतं अशा आविर्भावाचा योग्य वेळी उपयोग हा त्यांचा पक्षांचा त्यांच्या विरोधाचा विषय आहे. परंतु आपण कालच्या प्रसारणाचा आदरणीय जर वाचला असेल त्याच्यावर निष्ठावंत शिक्षण आणखी अशा लोकांचा भाग घेत त्या संवादामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग कालच आपण बोलतो निष्ठांवर त्यांना आग्रह झाला आणि भास्कर जाधवनी स्वतः सांगितलं की मला कमिटमेंट होती, त्यामुळे आम्ही सगळे जाऊ शकता नाही. आज या ठिकाणी कोकणामध्ये आपण बघाल की या जिल्ह्यात ना प्रतिनिधित्व नाही, रत्नागिरीत राजन साळी सर्वसिद्धीचा माणूस विचार नाही, रायगडला भरत गोगावणे 3-3-4 टप्पे निवडून येतात, 3-3 आमदार रायगडच्या छत्रपतींच्या भूमीत झालेले विचार नाही. पालघरचा सिंधुदुर्ग हा वाऱ्यावर टाकल्या कोकण वाऱ्यावर टाकल्यासारखं शिवसेनेला परवडणारा नाही. सूड भावना म्हणून काय असते तो विषय महत्वाचा नाही. त्या विरोधी पक्षनेत्यांना ए नाही ना बंगला जी आर काढून अलर्ट केला होता मला, पण तुम्हाला आता माहिती मिळाली तो बंगला काढून घेतला आणि तो धनंजय मुंडे यांना काहीतरी अलर्ट केला. म्हणजे जो हक्क संविधानाने विरोधी पक्षनेत्याला दिला आहे, जो त्या पदाला त्या ठिकाणी तर सन्मान संविधानाने केला आहे, परंतु केवळ आकसापोटी सुडापोटी या ठिकाणी काम करायचं अशा पद्धतीनं वैयक्तिक लेवलला पण या ठिकाणी गोष्टी या सरकारच्या माध्यमातून होत आहेत. असो त्यांना ज्या ज्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांकडून जाब विचारावा लागेल तो राज्यातील प्रश्न घेऊन आम्ही लढणारच आहोत, परंतु खास करून हे कोकणचं कारणानं कोकणातील जे काही प्रश्न प्रगत येत आहेत ते अत्यंत ताकदीनं सरकारसमोर मांडून सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू. प्रामुख्यानं कोकणचं पर्यटन, कोकणचं फलोत्पादन, त्यावर प्रक्रिया आणि तिसरा मत्स्यमारी मच्छीमार या 3 विषयावर फोकस करण्याचं काम या ठिकाणी मी आणि आमचा पक्ष भविष्यात करेल आणि काही रचनात्मक मोठी गोष्टीसुद्धा या ठिकाणी या क्षेत्रामध्ये उभ्या करण्याचा माणस निश्चितपणे आमचा पक्षाचा आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी पहिला सिंधुदुर्गमध्ये माझा दौरा आहे. सावंतवाडीला नगराध्यक्ष त्या ठिकाणी आमचा संजय परब असते आणि कोकणात परिवर्तनाची सुरुवात मित्रवणीत सावंतवाडीपासून झाली. कारण शिवसेनेवर आणि कोकण ज्या पद्धतीनं आली आहे त्या कोकणातल्या मंडळींचा होतोय, मला वाटतं तो आता सहन करण्याची क्षमता संपलेली आहे. त्याचा मुख्य सावंतवाडी करतो. रत्नागिरीला साधारणतः 1,000-1,100 मतांनी आम्हाला पराभव केला, 10,000 आसपास मतं मिळाले आणि त्यामुळे हा ट्रेंड कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये कोकण हा भाजपचा बालेकिल्ला होईल
अशा प्रकारचं चित्र उभं राहत आहे आणि त्या कोकणच्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास स्थापित करण्याचा आम्ही सारी मंडळी निश्चितपणे प्रयत्न करू. हा विश्वास या माध्यमातून देतो आपल्याला काही विचार जे असेल आम्हाला कुणाचं सरकार निवडायचं नाही, निवडायचं नाही. सरकार आलेलं आहे त्यांनी त्यांचं काम करावं आणि काम केलं नाही तर त्या देश लोकांनी महाराष्ट्रातील जनता ठरवेल. या प्रसंगी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जटार, तालुका अध्यक्ष महेश सारंग, महेश धुरी, प्रमोद गावडे, प्रसाद अरविंदकर, मोहिनी मडगावकर, रवी मडगावकर, पुकराज पुरोहित आदी उपस्थित होते. कोकण लाईव्ह साठी सिद्धेश पुरलकर, सावंतवाडी.